डेरिवेटिव फाइंड आउट करण्याचे आधुनिक शॉर्टकट ट्रिक्स आपण समजून घेऊ. ट्रिक दिलेली आहे, इफ वाय इक्वल स्क्वेअर रूट ऑफ एफ एक्स स्क्वेअर रूट ऑफ एफ एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एफ एक्स अप टू इन्फिनिटी, देन डी वाय अपॉन डी एक्स इक्वल एफ डॅश ऑफ एक्स. जर एखादा प्रॉब्लेम या टाईप्समध्ये असेल तर त्याचा डेरिवेटिव डायरेक्ट त्या फंक्शनचा फंक्शनला डिफरन्शिएट केल्यावर मिळतो. मग त्याच्यावर आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. इफ वाय इक्वल रूट ऑफ एक्स इंटू रूट ऑफ एक्स इंटू रूट ऑफ एक्स देन फाइंड डी वाय बाय डी एक्स. आता या ठिकाणी आपल्याला फंक्शन दिलेलं आहे, हियर वी हॅव टू गिव्ह ऑन दॅट एफ एक्स दिलेलं आहे आपल्याला एक्स. आपल्याकडे शॉर्टकट ट्रिक्स काय, आता याचं डेरिवेटिव्ह घेणं म्हणजेच काय, एफ डॅश ऑफ एक्स काढणं. मग एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, वन. म्हणजे याचं आन्सर काय आलं, वन. म्हणजे या शॉर्टकट ट्रिक्सचा यूज करून आपण या टाईपचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करू शकतो. म्हणजे हा डी वाय बाय डी एक्स मिळाला आपल्याला वन. त्याचप्रमाणे आपल्याला सेकंड प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व करता येईल. इफ वाय इक्वल रूट ऑफ साईन एक्स इंटू रूट ऑफ साईन एक्स इंटू रूट ऑफ साईन एक्स अप टू इन्फिनिटी देन फाइंड डी वाय बाय डी एक्स. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फंक्शन दिलेलं आहे. फंक्शन काय दिलेलं आहे, एफ एक्स इक्वल साईन एक्स, आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे म्हणजे डी वाय बाय डी एक्स इक्वल एफ डॅश ऑफ एक्स. आता साईन एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तो येतो कॉस एक्स. म्हणजे याचं फायनल आन्सर झालं कॉस ऑफ एक्स. खूप सोपी पद्धत आहे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्याची. आता हा जो थर्ड प्रॉब्लेम आहे, वाय इक्वल रूट ऑफ लॉग एक्स इंटू रूट ऑफ लॉग एक्स इंटू रूट ऑफ लॉग एक्स अप टू इन्फिनिटी देन फाइंड डी वाय बाय डी एक्स. बघा याचा आन्सर तुम्हाला पाहिल्याबरोबर सांगता येईल. आता याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो काय येईल, वन अपॉन एक्स. आता हा जो वन अपॉन एक्स आहे हा कसा आला आहे तुमच्या लक्षात येऊन गेलं असेल. बघा इथेसुद्धा आपल्याला फंक्शन दिलेलं आहे, हियर एफ एक्स इक्वल लॉग ऑफ एक्स, आणि नंतर आपण डेरिव्हेटिव्हची ट्रिक्स यूज करतो एफ डॅश ऑफ एक्स, आणि याचा डेरिव्हेटिव्ह येईल वन अपॉन एक्स. एक लक्षात ठेवा, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे. जर इथे ॲडिशन असेल तर ॲडिशनसाठी सेपरेट ट्रिक आहे, तीसुद्धा आपण घेतलेली आहे. इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणून आपण डायरेक्ट एफ डॅश ऑफ एक्स लिहितो आहे. पण जर या ठिकाणी रूट ऑफ लॉग एक्स प्लस रूट ऑफ लॉग एक्स प्लसचं साईन आलं तर त्याच्यासाठी ट्रिक्स डिफरंट आहे. एवढा दोघांमधला फरक लक्षात राहू द्या.